नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण संख्या दिलेली अक्षरत कशी लिहायची ते शिकलो पण अक्षरी संख्या दिलेली असेल तर ती अंकात कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत प्रश्न पहा रीड द नंबर्स संख्या वाचा अँड राईट देम इन फिगर्स राईट म्हणजे लिहिणे देम म्हणजे त्यांना देम म्हणजे त्यांना आणि इन फिगर्स इन फिगर्स म्हणजे अंकांमध्ये रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स संख्या वाचा आणि त्या संख्या अंकांमध्ये लिहा आता पहिली संख्या वाचूया वन लॅख थर्टी फायू थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी फाईव हे बघा हे वन लॅख आहेत आता आपण मी ज्या पद्धतीनं करतो आहे त्याच पद्धतीनं तुम्ही या संख्येला पण अंकांमध्ये विभागा हे वन लॅक मग नंतर थर्टी फाईव्ह थाउजंड त्यानंतर एट हंड्रेड आणि त्यानंतर फिफ्टी फाईव्ह ओके आपण संख्या लिहिताना अंकांमध्ये लिहिताना काय करत होतो बघा दोन दोन अंक एका कप्प्यात टाकत होतो फक्त हंड्रेडला एकच कप्पा एक सीटचं बाकडं आपण म्हणत होतं त्यासाठी लाखासाठी दोन अंक राखून ठेवा हजारासाठी दोन अंक राखून ठेवा शतकासाठी मात्र एक अंक पुन्हा शतकाच्या आधीची दोन अंकी संख्या त्यात तर दोन अंक आहेतच हे बघा आधी त्यांच्यासाठी आपण घरं करून घेऊयात हे दोन अंक इथं थाऊज हंड्रेडसाठी एक सीट त्यानंतर थाऊजंड आणि त्यानंतर लॅक ओके प्रत्येक ठिकाणी दोन अंक पाहिजेत आता वन लॅक लॅक किती आहेत वन मग इथं आपण वन लिहूया त्यानंतर थर्टी फाईव्ह थाउजंड हे बघा लॅक थाउजंड हंड्रेड आपण शिकलो हे लॅकमध्ये दोन अंकांसाठी जागा असली तरी इथं एकच अंक आहे वन या ठिकाणी झिरो गृहित धरायचा लिहायचा नाही वन लॅक किती थाउजंड आहेत थर्टी फाईव्ह थाउजंड हे बघा थर्टी फाईव्ह थाउजंड त्यानंतर हंड्रेड किती आहेत एट हंड्रेड एकच अंक आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे एट हंड्रेड अँड फिफ्टी फाईव हे पंचावन्न फिफ्टी फाईव आले का लक्षात आता संख्या आपण तयार केली अंडरलाईन देऊन परंतु ही आपण संख्या बनवण्याची एक युक्ती झाली आपल्याला संख्या लिहिताना कुठं कॉमा द्यायचा हे कळलं पाहिजे लाख आणि हजार यांच्यानंतर कॉमा द्यायचा शेवटचे तीन अंक एकत्र लिहायचे ओके अंकामध्ये संख्या लिहिताना पहिले तीन अंक एकत्र येतात हे बघा म्हणजे आठ आणि पंचावन्न ह्यात फार अंतर ठेवू नका हे आठशे पंचावन्न पस्तीसनंतर एक कॉमा द्या आणि एक नंतर एक कॉमा द्या हे झाले वन लॅक थर्टी फाय थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी फायू ओके आता दुसरी संख्या काय आहे बघा सेवन लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड हे बघा सेवन लॅक कॉमा त्याच्यानंतर थाउजंडचे दोन घरं असली पाहिजेत किती आहेत हे ट्वेंटी सेवन थाउजंड हे बघा ट्वेंटी सेवन थाउजंड द्या पुढं कॉमा आता पुढं किती घरं शिल्लक राहिली पाहिजेत थाऊजंड नंतर हंड्रेडचं आणि नंतर टेन्स प्लेस आणि एक युनिट्स प्लेस हंड्रेड्स प्लेस म्हणजे शतक स्थान टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान युनिट्स प्लेस म्हणजे एकक स्थान तीन स्थानं आहेत पण इथं पुढं संख्येचा उल्लेख नाही म्हणजे त्या ठिकाणी शून्य असले पाहिजेत हे शून्य लिहून टाका झाली संख्या तयार आता पुढं फोर लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड बघा फोर लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड एवढीच संख्या आहे फोर लॅक त्याचे फोर लिहा कॉमा देऊन टाका त्याच्यानंतर थाउजंडचे दोन अंक पाहिजेत ट्वेंटी फायू थाउजंड हे बघा ट्वेंटी फायू थाउजंड दोन अंक लिहिले थाउजंडचे आता एक अंक हंड्रेडचा पाहिजे थ्री हंड्रेड हे बघा थ्री पण आले आता फक्त दशक आणि एकक स्थानिक काय आहे त्याचा उल्लेख पुढं नाही हंड्रेडच्या पुढं काही दिलं नाही म्हणजे तिथं आपण शून्य घ्यायचे ओके त्यानंतर चौथी संख्या नाईन लॅक नाईन थाउजंड नाईन आता ही संख्या नीट लिहायची आहे काळजीपूर्वक बघा नाईन लॅक नाईन थाउजंड नाईंटी नाईन आता नाईन लॅक ,00 हे नऊ लिहिले नाईन नंतर कामा दिला लॅक जे असतात त्याच्यानंतर पुढचे दोन घरं थाउजंडसाठी आहेत पण इथं किती थाउजंड आहेत नाईन थाउजंड नऊ हजार आहेत हे बघा नऊ ही संख्या दोन अंक वापरून कशी लिहाल नऊ ही संख्या दोन अंक वापरून कशी लिहाल हे बघा झिरो नऊ लिहिलं तर हे नऊ आहे नवावर शून्य लिहिलं तर नव्वद आहे आपल्याला नऊ लिहायचं आहे पण आपली अट काय इथं दोन अंक पाहिजेत दोन अंक पाहिजेत आणि अर्थ नऊ असाच झाला पाहिजे मग तो शून्य जर तुम्ही नऊच्या आधी दिला तर ही संख्या नऊ होईल बरोबर ओके पुढं काय नाईन थाउजंड नाईंटी नाईन थाउजंड कोण पाहिजे हंड्रेड हंड्रेडचा काही उल्लेख आहे का नाही हंड्रेडचा उल्लेख नाही तर तिथं शून्य देऊन टाका हंड्रेडचा उल्लेख नसेल तर तिथं शून्य द्या त्यानंतर दशकामध्ये आणि एककामध्ये काय आहे ते कळतं आहे नाईंटी नाईन नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव हे बघा नाइंटी नाईन नाईन लॅक नाईन थाउजंड नाईंटी नाईन इथं शून्य का घेतलं आणि इथं शून्य का घेतलं कळलं का इथं हंड्रेडचा उल्लेखच नाही म्हणून शून्य घेतलं आणि इथं शून्य नऊ का लिहिलं कारण थाउजंड किती आहेत नाईन थाउजंड आहेत पण थाउजंड लिहिताना दोन अंक गरजेचे आहेत अर्थ मात्र नऊच झाला पाहिजे म्हणून आधी शून्य मग नऊ लिहिले ओके क्लिअर पुढची संख्या सेव्हन लॅक ,00, फॉर्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी टू ह्यात सगळे आलेत बघा सेव्हन लॅक हे बघा हे सेव्हन लॅक कॉमा किती थाउजंड फॉर्टी नाईन थाउजंड हे बघा फॉर्टी नाईन थाउजंड दोन अंक मिळाले कॉमा द्या थाऊजंड नंतर कोण येणार हंड्रेड येणार आहे का हंड्रेड हे बघा थ्री हंड्रेड दिसतंय मग आपण थ्री हंड्रेडचं थ्री लिहूया आणि मग दोन अंकी संख्या राहिलेली सिक्स्टी टू हे पहा सिक्स्टी टू कॉमा देताना मात्र शेवटच्या तीन अंकात कुठं कॉमा नसला पाहिजे ही काळजी घ्या आणि हे काय हे आहे एट लॅक हे बघा एट लॅख म्हणजे हे आठ लिहिले मग थाउजंड आहेत का नाहीत थाउजंडचे दोन शून्य देऊन टाका त्यानंतर शतकस्थान आहे का नाही शून्य देऊन टाका दशकस्थान आहे का नाही एकक स्थान पण नाही तर ही संख्या झाली एट लॅख